रामगिरी महाराज यांनी केलेलं वक्तव्य आणि ते वक्तव्य आता वादात सापडलेलं आहे आणि रामगिरी महाराज यांच्या विरोधात आता मुसलमान रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं होतं आणि मुख्यमंत्र्यांची त्यानंतर रामगिरी महाराजांची भेट ही आता वादात ठरल्याचं पाहायला मिळत आहे. ती भेट टाळता आली असती का असा सवाल उपस्थित होतोय, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामगिरींच्या भेटीचा वाद उफाळून आलाय. तर ती भेट पूर्वनियोजितच होती असं म्हणत शिवसेनेने विरोधकांना प्रतिउत्तर दिलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा दौरा हा पूर्वनियोजित होता. मला वाटतं की काल कीर्तनाचा शेवटचा दिवस होता, आज काल्याचं कीर्तन म्हणजे आज समारोप असेल कदाचित. यापूर्वीच तिथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत आणि त्या सप्ताहाचं जी नियोजन समिती होती त्या समितीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना मागच्या आठवड्यामध्येच आमंत्रण दिलेलं होतं आणि ठरल्या कार्यक्रमामुळे कार्यक्रमाप्रमाणे मुख्यमंत्री महोदय त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला आले.